आजीचा हाथी जादू। नमस्कार मंडळी, आदित्य हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत फ्रँकी सारखी दिसणारी पण थोडीशी वेगळी असणारी पनीर रोलची रेसिपी, जी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी। बरं, आज जी आपण रेसिपी करणार आहोत त्याचं पूर्ण साहित्य आपण कृतीतूनच दाखवणार आहोत, आणि तसंच त्याचं एकूण एक मोज माप आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, तर तुम्ही ते नक्की पहा। सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, तर आपण काय करणार आहोत त्यासाठी घेतलेले आहेत 2 वाटी भरून मैदा आणि त्यात घालणार आहोत चवीपुरतं मीठ, 1 लहान चमचा साखर आणि 1 चमचा भरून तूप। तुपाच्या जागी तुम्ही बटर सुद्धा घालू शकता। आता हे घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करूया आणि आपल्याला ह्याची छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालूया आणि आपण पीठ मळून घेऊया। बरं, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला करायचं आहे लच्छा पराठा, तर त्यानुसारच आपण थोडं थोडं पाणी घालून ते पीठ मळून घ्या। हे पहा, छान असं सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे आपलं पीठ। हे बऱ्यापैकी व्यवस्थित मळून घ्यायचं, जेणेकरून आपले पराठे सुद्धा छान होतील। हे पहा असे। आता याला आपण थोडस तेल लावून घेऊया आणि थोडं 2 मिनिट फक्त मळून घेऊया। हे आता आपलं पीठ तयार आहे, हे आता 20 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। पनीर मॅरिनेट करूया। 1/2 किलो पनीर घेतलेले आहे छोटे छोटे क्यूब करून, त्यामध्ये आपण घालूया 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, 1 चमचा काळमीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लिंबूचा रस, 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट, सोबत आपण घालूया 2 चमचे भरून दही। हे मिक्स करूया, हलक्या हाताने मिक्स करा नाहीतर पनीर तुटून जाईल। आता आपल्याला काय करायचंय, ह्याला द्यायचं आहे स्मोक। स्मोक साठी आपण कोळसा ऑलरेडी ठेवलेला आहे, छान गरम होऊ दे म्हणजे स्मोक सुद्धा छान होईल। आता वाटीमध्ये हा कोळसा घालूया आणि यात थोडस बटर किंवा तूप घालून झाकण ठेवून देऊया 1-10 मिनिटं। चला, आपण ठेवलेली आहे कढई। कढईमध्ये आपण घालूया 1 पळी भरून तेल। तेल जरा गरम होताच आपण त्यात घालूया मॅरिनेट केलेलं पनीर। हा सर्व मसाला घालून घेऊया, हलक्या हाताने परतवून घेऊया। हा पहा असं, हे बघा छान, हे 2 मिनिटं असं। हे पहा, त्याचं पाणी कमी झालेलं आहे, ते हलक्या हाताने असं वर खाली करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता दह्याचं पाणी छान आटलेलं आहे। यात आपण घालूया वरतून उभा चिरलेला कांदा, अर्धा कांदा घेतलेला आहे आणि 1/2 उभी चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे, 1/2 टोमॅटो घेतलेला आहे। वरतून आपण घालूया चाट मसाला, भरपूर अशी कोथिंबीर आणि हे पुन्हा आपण मगाशी जसं केलं ना तसंच हलक्या हाताने वरखाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पनीर तुटायला नको। पुन्हा झाकण देऊया आणि 1-2 मिनिटं वाफ काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपलं आतलं पनीरचं स्टफिंग तयार आहे। आता आपण करायला घेऊया पराठा, तर त्यासाठी आपण एक असा गोळा घेतलेला आहे, तो छान असा गोल करून पिठामध्ये डिप करूया दोन्ही बाजूने आणि जशी आपण चपाती लाटतो ना तसंच लाटून घेऊया। आता याला आपण लावूया तूप। तूपच्या जागी तुम्ही बटर यूज केलं तरी चालेल। सर्व बाजूला आपण तूप लावून घेऊया। थोडस मैद्याचं पीठ आपण शिंपडतोय जेणेकरून ते चिटकायला नको। आता आपल्याला ह्याची बघा अशा प्रकारे घडी करायची आहे, वर खाली वर खाली।
अशा प्रकारे जसं आपण लहानपणी पॅन बनवायचो कागदाचा तसं सेम हे पहा हे असं करून झाल्यानंतर ह्याची हलवारपणे गोल घडी घालायची आहे ही अशी आपला हा गोळा तयार आहे. आता आपण ह्याला पुन्हा पीठ लावून घेऊन जशी चपाती लाटतो तसंच पुन्हा लाटून घेऊया. हा पहा आपला पराठा तयार आहे. तर हे पराठे आपण शेकायला घेऊया. त्यासाठी मी पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे तवा असेल तुम्ही तवा युज करा तरी सुद्धा चालेल. थोडस वरतून तेल घालूया आपण आणि पॅन गरम होताच आपण त्यावर घालूया आपला लच्छा पराठा. दोन्ही बाजूने छान पैकी आपण शेकून घेणार आहोत. थोडस आपल्याला क्रिस्पी टेक्स्चर हवंय म्हणजे अगदी नरम पावासारखं नको. हे पहा आणि तुम्हाला दिसत असतील या लेयर्स पण आलेल्या आहेत छान पैकी. वरतून सुद्धा आपण तेल किंवा बटर तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावू शकता आणि छान दोन्ही बाजूने आपण शेकून घेणार आहोत. हे पहा असं झालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता लच्छा पराठ्याला जशा पापुद्रा असतात तशा याला सुद्धा आलेल्या आहेत. या पहा अशा जसं हवंय तसंच झालेलं आहे. आता आपण एक बटर पेपर घेतलेला आहे का तर ते गरम आहे पराठा त्यामुळे. आता काय करूया आपण यावर घालूया पनीर. अगदी मधोमध घातलेलं आहे तुम्हाला तर माहीतच असेल जसं फ्रँकी मध्ये असत अगदी तसं. त्यावर थोडासा कांदा घालूया आणि आपण थोडासा सॉस घालतोय. ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल. आणि ह्याचा आपण आता एक रोल करून घेऊया. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवा तर आणखीन भाज्या तुम्ही ऍडिशनल घालू शकता जसं गाजर. हे पहा आपला रोल तयार आहे. आता आणखी एक रोल करूया. त्यामध्ये आपण घालणार आहोत पनीर सोबत चीज. हे पनीर घालून झाल्यानंतर वरतून घालूया थोडासा कांदा. ह्याच्यामध्ये घालूया आपण चीज किसून घालूया चीज. ह्याच्यामध्ये आणखीन भाज्या तुम्हाला हवं तर तुम्ही ऍडिशनल करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर आणखीन भाज्या तुम्ही ऍडिशनल घालू शकता जसं गाजर. हे पहा आपला रोल तयार आहे. पनीर रोल आपले तयार झालेले आहेत. आणि रेसिपी आपल्या आवडतात ना मग आवडतात तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.